पँड्री हा सिनेमा नवा सिनेमा रिलीज होण्याआधीच चर्चेमध्ये आहे, तो तुफान गाजतोय. नुकतंच पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पँड्रीनं अनेक अवॉर्ड्स मिळवलेले आहेत आणि 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेला तो रिलीज होतोय. आणि या पँड्री सिनेमाशी जी अत्यंत लोकप्रिय जोडी आहे संगीतकारांची, मराठीच नाही तर हिंदीमध्ये सुद्धा जे अत्यंत लोकप्रिय ठरलेले आहेत, आजी आणि अतुल, ते कनेक्ट झालेले आहेत. ते कशाप्रकारे कनेक्ट झालेले आहेत आणि काय त्यांचं या पँड्रीच्या थीम सॉंगशी नातं आहे, या सगळ्या विषयावरती बोलण्याकरता आपल्या सोबत दोघंही आहेत. तुमचं खूप स्वागत. मी जसं म्हणालो की म्हणजे पँड्रीचा धुमाकूळ घालणार हे आता निश्चित झालेलं आहे, मला असं कळालं की तुम्ही या सिनेमाशी नंतर आलात. तुम्ही म्हणजे सिनेमा सुरू असताना नाही तर पँड्री सिनेमा झाला तो तुम्हाला दाखवला गेला आणि त्याचं जे थीम सॉंग आहे त्या थीम सॉंगच्या निमित्ताने तुम्ही कनेक्ट झालात, तर हे एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. तर हे काय नेमकं म्हणजे की हे जे पँड्रीचं थीम सॉंग आहे त्याच्या त्याची जी निर्मितीची प्रक्रिया आहे त्यात तुम्ही आलात, तर हे कसं काय झालं, म्हणजे पँड्रीशी तुम्ही कनेक्ट कसे झालात? मुळात जेव्हा फिल्म कम्प्लीट झाली यांची करून आणि आय थिंक पिफमध्ये पण दाखवून झाली होती तेव्हा, त्यावेळेला आम्हाला निखिलचा फोन आला जे एसएल विजनला जे काम करतात, जे पूर्वी झी टॉकीजला जे होते, त्यांचा फोन आला की एकदा हे बघून घ्या तुम्ही फिल्म, आणि एकदा बघितल्यानंतर तुमच्या जी काही गोष्टी बोलायच्यात तर पहिल्यांदा फक्त फिल्म बघून घ्या. मग आम्ही फिल्म पाहिली, आम्हाला फिल्म भयंकर आवडली, आम्ही म्हणजे स्पीचलेस झालो होतो ॲक्च्युली फिल्म पाहिल्यानंतर. आम्हाला दोघे अर्धा तास वगैरे आम्ही एकमेकांशी बोललो पण नाही तेव्हा काही, निखिल पण होता त्यावेळेला. आणि मग निखिलला विचारलं काय बाबा तुझ्या काय म्हणजे मनात काय तुला, तर त्याने असं सांगितलं की मला असं वाटतं की या फिल्ममध्ये ॲक्च्युली एकही गाणं नाही आहे आणि हे सुद्धा गाणं फिल्ममध्ये नसणार आहे, बट टू प्रमोट इट जसं आम्ही 3:30 पूर्वी गेलो होतो झी टॉकीचा जेव्हा पहिला पिक्चर होता त्यालाही आमचं म्युझिक नव्हतं, पण आम्हाला त्यावेळेला झीने रिक्वेस्ट केली की गाणं तुम्ही त्याचं प्रमोशनल गाणं कराल का, तेव्हा पण आम्ही गेलो होतं. आणि याही वेळेला म्हटलं मग जर ठीक आहे तसं, कारण फिल्ममध्ये एकही गाणं तसं नव्हतं, म्हणजे असं ते फिल्म पाहिल्यानंतर जसं जसं ते बोलायला लागले तसं माझ्या लक्षात यायला लागलं की हां गाणं करायला एक हरकत नाही आणि असायला प्रमोशनसाठी गाणं असायला पाहिजेच. आणि मग त्यानुसार सुरू झाली प्रोसेस की विचार करत होतो काय पद्धतीने गाणं करावं, आशेसाठी गाणं करावं, निराशेसाठी करावं, हॅपीनेससाठी करावं की दुःखासाठी करावं, प्रेमासाठी करावं की विरहासाठी करावं, असं एक एक बाउन्सेस चालू होते आमचे काय काय करावं. भरा तुझ्या फिरतो माग मागन जादू नंतर लिखुनी सपनत जाग हपनी नशिबी भोगा सा तावला तुझ्या फिरतीचा हाय तुम्हाला चावला तुझ्या फिरतीचा हाय तुम्हाला चावला माग पळून पळून वाट माझी लागली आणि तू वळून मी माझ्या कडं पायला. फिल्मचा पगडा इतका जबरदस्त होता ना की काहीही करून म्हणजे ऑब्व्हियसली ही गोष्ट जेव्हा तुम्ही थीम सॉंग करता तेव्हा ती एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्या फिल्मच्या कथानकाशी, त्याच्या मातीशी, त्या कॅरेक्टरशी तुम्ही कुठे ना कुठेतरी तुमचं कम्प्लिटली असोसिएशन तिकडे असायला पाहिजे. आमचा प्रयत्न तोच होता की लोकांना ऐकताना, कारण ऑल द वे फिल्ममध्ये गाणं नाही आहे, पण ऐकताना लोकांना फँटीचं गाणं म्हणून वाटलं पाहिजे, पण त्यांना स्वतःशी रिलेट करता आलं पाहिजे. म्हणजे फक्त पँड्री सिनेमाचंच झालं आणि मग नंतर गाणं लोकांना बस त्याचा तिथपर्यंतच मर्यादित राहिलं असं नको व्हायला. आणि बऱ्याच दिवसांनी आमचं पण काहीतरी रिलीज होणार होतं, फार फास्ट होतं आणि आम्ही कधी जॅनमध्ये बोललो आणि त्यावेळेला आम्ही आमच्या मानसिक अवस्थेत नव्हतो, आमचे जस्ट वडील एक्सपायर्ड झाले होते आणि आम्ही त्या धक्क्यातनं सावरत होतो आणि यांचा फोन आला. ॲक्च्युली मनस्थितीतच नव्हतो काम करण्याच्या, म्हणजे जर त्या फिल्मने आमच्यावर तेवढं गारूड घातलं नसतं तर कदाचित आम्ही अजून एखाद दुसरा महिना अजून काम चालू करण्याच्या मनात. काय कारण होतं नेमकं अतुल, मला हेच म्हणायचं की म्हणजे हे फार वेगळं आहे, म्हणजे जसं सांगितलं की वडील गेले होते तुम्ही मनस्थितीमध्ये नव्हता, तुम्ही सिनेमा पाहिला तुम्ही भारावून गेलात, सिनेमा पाहिल्यानंतर सगळेजण भारावून जातो, काय कनेक्ट होता जे म्हणजे रिलेट, म्हणजे जब्या जे कॅरेक्टर आहे त्यातलं ते तुमच्याशी रिलेट झालं काय नेमकं, म्हणजे कनेक्ट काय केलं तुम्हाला? नाही मी अगदी ठामपणे एक गोष्ट सांगतो की त्यावेळी समजा निखिलने दुसरा कुठलाही सिनेमा आणला असता, म्हणजे हा सिनेमा नसता आणि दुसरा कुठलाही आणला असता ना, तर आम्ही केलं नसतं, रादर कुठल्याच काय सिनेमा बघण्याच्या पण मनस्थितीत नव्हतो, पण त्यांनी इतक्या कॉन्फिडेंटली सांगितलं म्हणून मग तो सुरू झाला आणि सुरू झाल्यानंतर आम्ही खूप गुंतलो त्यामध्ये. आणि हे जे तुम्ही म्हटलं ना की आता नक्की काय कारण होतं, त्याच्या मागचं म्हणजे
तसं आम्ही खूप काही सांगू शकतो. त्याची बॅकड्रॉप काय होतं की जेव्हा आजपर्यंत आम्ही आमचं करिअर दोघंच जण जे करतो आहे ते सगळं करतो आहे फॅमिलीच्या सपोर्टवर. आई आई वडील आहेत घरात आणि त्यांच्या सपोर्टवर, त्यांच्या बॅकिंगवर. आणि गेल्या वर्षभरामध्ये त्यांनाच, जे आमच्या घरातले जे पप्पा आमचे होते, त्यांनाच आधाराची गरज पडली, त्यांनाच एक त्यांच्या मागे उभं राहण्याची गरज पडली. तर आम्ही पूर्णपणे त्यांच्याकडे लक्ष देत होतो गेले वर्षभर. आणि आम्ही वर्षभर खूप प्रयत्न केला की ते त्यातनं बाहेर येतील. आणि ते दुर्दैवाने ते गेले. आणि त्याच्यासाठी म्हणतात ना, एक इतका मोठा डोंगर आमच्यावर कोसळला आहे की दुसऱ्याचं ऐकताना आपल्याला वाटतं आपण त्याला आधार पण देतो, बरं करा रे, हां याच्यातनं बाहेर येऊ असं तसं. पण ती जी पोकळी तयार होते ना, ती खरंच नाही भरून येत. म्हणजे अजूनही ते आम्हाला खरंच वाटत नाही की आज आमचे पप्पा नाही आहेत. आणि त्या पिक्चरमध्ये जेव्हा आम्ही त्यातलं सत्य, त्यातलं वास्तव, मी दुःख असं नाही म्हणणार, पण ते बघितलं ना, तेव्हा कुठंतरी एक थोडंसं एक ट्रिगर पॉईंट म्हणतात ना की आमच्याही दुःखाला वाचा फुटली, आमच्याही मनात जी भावना होती त्याला वाचा फुटली. अर्थात त्या गाण्यामध्ये तसं आमचं काही आम्ही येऊन नाही दिलं, पण तरीसुद्धा एक की काय, म्हणजे जेव्हा अति होतं ना, जेव्हा अगदीच अति होतं की आता म्हणजे देव पण दिसत का, देवाला पण कळत नाही का, आपल्यालाही कळत नाही काय चाललंय, त्यावेळी एक झिंग चढते ना, हसू यायला म्हणतात ना, अति झालं हसू यायला. बरोबर, तशा पद्धतीच्या भावनेने मग ते फटफट 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 सुचत गेले. ते शब्द पण इतके भन्नाट आहेत, त्यामुळे ते कसं उतरलं, म्हणजे तू ते ऍक्च्युली त्या कंपोजिशनच्या मी नशेत होतो, कंपोज करत होतो. आणि मला जेव्हा कंपोज झाल्यानंतर मला एक कंपोजने आपलं गुणगुणून जे प्रोग्रामिंग माझं चालू होतं, आणि चालू असताना मी ऐकत परत अंतरा कसा करूयात आणि वगैरे याच्यावर माझा विचार चालला होता. पण एक तरीसुद्धा दरवेळेला काही ना काहीतरी एक रफ शब्द डोक्यात येतच असतात, आणि ती येत असताना हे शब्द यायला लागले. आणि थोड्या वेळाने मला असं वाटायला लागलं की अरे हे चांगलं होतं आहे, तर त्याचा मेन हुकलाईन लिहून झाली माझी. पण मग आधी काय लिहायला पाहिजे वगैरे, मग सगळं ते मेन साईनला काय लिहायला पाहिजे, क्रॉसला काय लिहायला पाहिजे वगैरे, असा सगळा विचार करायला सुरुवात झाली. तोपर्यंतही माझं माहीत नव्हतं की मी आपण हे गाणं लिहूयात वगैरे काय. पण म्हटलं आता हे येतं आहे, आता हे चांगलंच मनाला विषयाचा आधार जबरदस्त होता त्यामुळे म्हटलं आता सोडायला नको, आता हे चांगला ट्रिगर लागला आणि ते लिहित गेलो. आणि ॲक्च्युली एक नाही खटाखट दोन तीन ऑप्शन झाले त्या एकाच मुकड्याचे लिहून. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी अतुलला ऐकलं तेव्हा अतुलला पण दोन्ही आवडले. आणि आम्ही गाण्याचं एक रूपरेषा म्हणून नाही पण अख्खं गाणंच समोर उभं राहिलं. म्हणजे जोपर्यंत डाडी डाडा करून आम्ही ते कळतच त्याचं काय ना याने तुम्हाला गाण्याचा अंदाज येतो पण उभं समोर राहत नाही नक्की शब्दांशिवाय. आणि अशा पद्धतीचं गाणं ज्याला शब्दांचं अपफ्रंट असतात, म्हणजे अगदी पुढे त्याचा वापर असायला पाहिजे होता, हे काही कोंबडीपणाली नाही, इकडे असं झालं म्हणून चला, म्हणजे निरर्थकपणा नव्हता पाहिजे आम्हाला, अत्यंत अर्थपूर्ण पाहिजे होतं. म्हणजे माहीत नाही मला, पण ती येत गेलं ॲक्च्युली देवाच्या दयाने. आणि लोकांनाही सध्या आवडते मला, लोक सगळे विचारतात लिहिले कोणी, मला आश्चर्यच वाटतं या गोष्टीचं. बट ते आलं ॲक्च्युली, ते आतून आलं. आणि माझं काय, मी जसं मी गायक नाही म्हणतो तसं मी गीतकारही नाही आहे, मनात ना आलं त्या गाण्यापुरतं आलेलं होतं ते तसंच आलं ते जे लिहिले ते. फँड्री म्हणजे जो तो आपल्या आयुष्यामध्ये वेगळ्या लेवलला एक फँड्री असतो, म्हणजे संघर्ष, त्याचा जो संघर्ष आहे त्या सिनेमात तो एका वेगळ्या पातळीवरचा आहे. पण अरे तुमचा संघर्ष आहेच, म्हणजे कुठंतरी ते पण कॉमन होतं, म्हणजे संघर्ष. नाही ॲक्च्युली बघा, संघर्ष आत्ता तू आम्ही जेव्हा मागे वळून पाहतो ना तेव्हा आम्हाला आजपर्यंत तरी असं कधी वाटलेलं नाही की काही संघर्ष करायला लागतो. बिकॉज त्यावेळेला जेव्हा तुम्ही तो तुमचं वडापाव खाऊन जे तुम्हाला असा आता लोकांना वाटतं ना अरे काय त्यावेळेला वडापाव खाऊन दिवस काढायला लागले किंवा तुम्ही बुर्जीच्या गाडीवरती जेवायचा, आम्हाला त्यावेळेला कधीच वाटलं नव्हतं. आम्ही त्यावेळेला ते एन्जॉयच केलं.
कारण ना त्यावेळेला तुम्ही त्या भानामध्ये नसता की आपल्याला काहीतरी तुम्ही एकदा ते करून दाखवायचं वगैरे काय अशी आगीवर शपथ विपत घेत नाही म्हणून. सो तुमच्या मनातच माहिती असतं की आपल्याला कुठेतरी मोठं व्हायचं आहे किंवा आपल्याला काहीतरी एखादी गोष्ट अचीव करायची. अचीवमेंटसाठी जी तुम्ही तयारी करताना आतला संघर्ष खूप आहे, बाहेरचाही ठीक आहे, त्याने काही फार फरक पडत नाही. तर ते ती जी तुमच्यातली तुमच्या स्वप्न मिळवण्यासाठी जी तुमची धडपड चालू असते ना, तिच्याबद्दल ॲक्च्युली तिला स्ट्रगल म्हणायला हरकत नाही. हे बाहेरचं हे ठीक आहे, कारण फँड्री सिनेमामध्ये जर तुम्ही म्हणाल ना तर वरवर दिसते तुम्हाला प्रेम कहाणी. त्या प्रेम कहाणीच्या खाली जे काही दिसतं ना वास्तव, जे अत्यंत गडद, म्हणजे मी म्हणतो ना दोन गोष्टी आपण जेव्हा उदाहरण देताना आता म्हणतो ना इंडिया वर्सेस भारत, हा जो प्रकार आहे ना तुम्हाला फँड्री बघताना दर फ्रेमला दिसायला लागेल की इंडिया वर्सेस भारत म्हणजे काय. आणि जर आपल्या लोकांना आता हा सगळ्यांना चित्रपट ज्या कारणामुळे आवडतोय ना ती त्यांना ह्याच कारणामुळे आवडणार, कारण त्यांनी इंडिया पाहिलाय, भारत नाही. तुम्ही कुठल्याही लेवलला असला तरी स्ट्रगलची लेवल तीच असते. आपण एक गोष्ट दरवेळेला सांगतो की तुमचं दुःख जास्त झालं ना, तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही खूप दुःखी आहे तर तुमच्यापेक्षा खालच्या माणसाला बघा, गरिबांना बघा, ते कसे जगत असतील बघा, मग तुमचा विचार तुम्हाला असं वाटेल की अरे तुमचं किती बरं आहे. पण त्या गरिबाने कुठे खाली बघायचं, त्या गरिबाला जे दुःख आहे त्याने खाली अजून कुठे बघायचं, त्याच्यापेक्षा ही महत्वाची बाब आहे ह्या चित्रपटाची. कारण ह्याला दुसरा ऑप्शनच नाही, ह्याच्या इथे संपतं दुर्दैव सगळं जे असतं ना ते इथे येऊन संपतं. आणि त्याचं जे हसं आहे, त्याच्याबद्दल जे हसू येतं ना, आता काय करू बाबा, मी जन्माला आलो, माझ्याबरोबर माझी जात आली, माझ्याबरोबर माझं कुटुंब आलं, मी निवडलं आहे का हे सगळं, हे असंच असतं. आणि हे स्वीकारलं गेलं पाहिजे, ते स्वीकारल्यानंतर तुम्हाला त्रास होत नाही. आय थिंक दॅट इज दिस फँड्री इज अबाउट. तो स्वीकारल्यानंतर त्याचा त्रास नाही होत, राग यायला लागतो. तोपर्यंत त्रास होतो, शी हे काय, शी हे काय असं वाटायला लागतं, घाण वाटते. एकदा स्वीकारल्यानंतर त्रास नाही होत, बस हे असंच. मी 2 वर्षाची गॅप घेतली, 2 वर्षानंतर, आणि तुम्ही पुन्हा पुन्हा सांगताय की आम्ही दुसऱ्या कुठल्या सिनेमाकरता परत आलो नसतो. म्हणजे 2 वर्ष तुम्ही हिंदीमध्ये आहात, आणि हिंदीमध्ये पण तुम्ही सिंग, मागणीपत, तिथं पण तुम्ही लोकप्रिय. मराठीमध्ये मराठी तुमची आपलीच माती आहे, आपलंच माहेर आहे, पण येताना तुम्ही हे फँड्रीच केलं. तर हे मला म्हणायचं की म्हणजे हे जे होतं ना की कदाचित आम्ही दुसरा सिनेमा घेतला नसता, तर हा गॅप आणि हे परत येणं ह्याच्यापण. नाही, आम्ही ॲक्च्युली अग्निपथनंतर आम्ही एक सिनेमा केला भारतीय म्हणून, आणि त्यानंतर एक आमचं रितेश मराठीमध्ये पहिल्यांदाच काम करणारे, तर त्याचं जे पिक्चर आहेत लय भारी, तर त्याची 6 गाणी त्याच्यामध्ये आहेत, ती सगळी आम्ही करतच आहोत पुढे गेले वर्ष दीड वर्ष. पण ती गाणी होऊन ती रेडी आहेत, आणि त्याच्याचबरोबर आम्ही शुद्धी पण करतो आहे ऋतिक रोशन आणि याचं. तर असं पण अगदीच काही नाही आहे, पण कामाचा जो आवाका होता तो आम्ही कमी केला होता. पण हां, मराठीसाठी थोडीशी ते लय भारी म्युझिक रिलीज होणार होतं आय थिंक गणपतीच्या आधी, गणपतीमध्ये, आणि ते थोडंसं पुढं गेलं, आणि आता ते आता पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये होईल, त्यामुळे ती गॅप थोडी मोठी वाटते. हां, एक गोष्ट झाली की आमचं म्युझिकल गॅप वाढली दुर्दैवाने, आणि आमचा जो एक टचमध्ये असायचो ना की एक तुम्हा लोकांच्या, मीडियाच्या किंवा इतर मित्रांच्या किंवा फिल्म इंडस्ट्रीतला एकंदर, तर त्याच्यासाठी ती मनस्थिती नव्हती. म्हणजे आम्ही फ्रँकली जवळजवळ फोन बंदच करून आम्ही पूर्ण आमचं जे कॉन्सन्ट्रेट करायचं होतं ते केलं होतं. मी गेल्या एप्रिलपासून लिटरली 2 का 3 दिवसच फक्त मुंबईला गेलो, अदरवाईज मी कम्प्लिटली फक्त माझ्या पप्पांबरोबरच होतो. आणि म्हणजे तेव्हाची जी रेकॉर्डिंग आहे ती सुद्धा यांनी अटेंड केली आहेत, मीटिंग्स पण यांनी अटेंड केल्या आहेत, जे यांनी आत्तापर्यंत एकट्याने कधीच काही केलेलं नाही. आणि हां, या फँड्रीच्या निमित्ताने एक एक व्हॅक्युम तयार होतो ना, तो फोडायची एक संधी एक आम्हाला मिळाली, की ती जी दरी निर्माण झाली होती, थोडंसं लांब आम्ही गेल्यासारखं वाटत होतं, तर फँड्रीच्या निमित्ताने ते आउट तुम्हाला मिळाला. पण काय फरक वाटतो, म्हणजे तुम्ही हिंदीमध्ये आहात, हिंदीमध्ये पण तुम्ही गास्त आहात, मराठीत तर तुम्ही आहातच, तर फरक काय वाटतो हिंदी म्हणजे बॉलिवूड किंवा आपली मराठी इंडस्ट्री? नाही, मी उलट फरक असा वाटतो म्हणण्यापेक्षा आमच्यासाठी बॉलिवूड हा बोनस आहे, हिंदी हे बोनस आहे. कारण आमच्यासाठी आमचं घरच इतकं भरलेलं आहे, आणि आमच्या घरातच इतक्या गोष्टी आहेत करायला, म्हणजे घर म्हणजे महाराष्ट्र, मराठी चित्रपटांमध्येच इतक्या गोष्टी करण्यासाठी आहेत. त्यामुळे आम्ही जेव्हा घरामध्येच इतक्या गोष्टी चालू असताना आम्ही काम करतो आहे, भरपूर इकडे आहे, परमेश्वराच्या कृपेने इकडे
नाव आहे, लोकांना आवडतात, आवडतो पण आम्ही. बॉलिवूडमधल्या कुठल्याही संगीतकाराला हा प्लस पॉइंट नाही. आमचे सगळे मित्र आहेत, विशाल शेखर आहे, सलीम सुलेमानी, त्यांच्यासाठी फक्त बॉलिवूड एवढीच एक गोष्ट आहे. पण आम्हाला आमचं बेसिकली आहे हे आमचं मराठी ज्याला रिजनल म्हणायचे ते आता ग्लोबल बनत चाललंय. जसं आपल्या जसं टॉलिवूड झालं होतं तसं आपलं आपली पण गोष्ट, जसे तमिळ चित्रपट जगात सगळीकडे बघितले जातात, मल्याळम कन्नड वगैरे चित्रपट, तर त्या लेवलला आपले मराठी चित्रपट चालले. सो आमच्यासाठी आहे ना, बरं आम्ही असं पण कधी नाही केलेलं की आम्ही आता हिंदीत गेलो. म्हणजे मी मागे एकदा मला वाटतं वागळ्यांच्या त्या ग्रेट भेटमध्ये पण सांगितलं होतं की हिंदीतमध्ये गेलो म्हणजे काय अपग्रेडेशन झालं का, असं काही नाही आहे. तुमचा फक्त आवाका बदलला, काम करायची पद्धत तीच आहे. त्यांनी त्यांनी फरक पडत नाही. हिंदीमध्ये सुद्धा आम्ही काम करताना एक गोष्ट असतेच आमची की तिकडे सुद्धा आम्ही ज्यांच्याबरोबर आम्ही कम्फर्टेबल आहोत अशाच लोकांबरोबर काम करतो. वाटेल ते करायला लागत नाही आणि वाटेल ते करू पण शकत नाही. आणि मराठीमध्ये तोच कम्फर्ट असतो आम्हाला. त्यामुळे फक्त आवाका म्हणजे मी एवढंच सांगतो ना की आज आपलं गाणं इकडे मराठीत रिलीज झालं, समजा 10,000 हिट आले, यूट्यूबला गेलं 10,000 हिट आले, समजा हिंदी गाणं असेल ना ते यूट्यूबला गेलं तर 3,00,000 हिट येतात. हा बरोबर, पण लोकांचा रिस्पॉन्स कसा असतो म्हणजे तुम्ही आता, हा बरोबर आहे, हा सोशल मीडियावरती येणारा रिस्पॉन्स आहे. लोकांना तुम्ही जेव्हा भेटता, गणपतीमध्ये असता, गणेशोत्सवामध्ये असता, तेव्हा काय प्रतिक्रिया असतात लोकांच्या तुमच्या या सगळ्या? तुम्ही हिंदीमध्ये पण असता, मराठीमध्ये पण असता. आपली मराठी लोकांच्या तर प्रतिक्रिया विचारूच नका, इतक्या इतक्या गोड असतात आणि आम्हाला भारावून टाकतात आपली मराठी लोक. तर फारच जाम म्हणजे आमच्यावर पुत्रवत प्रेम करतात, सगळे अक्षरशः मुलासारखं प्रेम करतात आणि ते आमच्याकडे बघून आम्हाला दिसतं त्यांच्या डोळ्यात की ते फॅन म्हणून नाही प्रेम, ते फॅन म्हणून तुमच्यावर फोटो त्यांच्या डोळ्यात, ते ती माया आहे. ती माया बाबांना असं वाटतं, त्यांना मला कित्येक अनुभव असे आलेत ना, त्यांना खरोखर असं वाटतं ना की ही माझीच मुलं आहेत, त्यांनी काहीतरी केलं, इतक्या आपुलकीने ते बघतात. शेवटी फक्त मी एवढंच म्हणेन की 14 फँड्री रिलीज होतोय, तो काही लोकांनी पाहिलेला आहे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल किंवा ह्याच्यामध्ये, पण 14 खऱ्या अर्थाने तो जाईल आणि थीम सॉंग तर धुमाकूळ घालते. शेवटी काय सांगाल सगळ्या प्रेक्षकांना या फँड्रीच्या निमित्ताने, तुमच्या थीम सॉंगच्या निमित्ताने काय आव्हान करा? काही सत्य पाहायचं असेल तर नक्की हा पिक्चर पहा. एक वास्तव तुम्हाला त्या सत्या गोष्टीतलं तुम्हाला तुम्ही हलून जाणार, तुम्ही खेळून राहणार आणि तुमचं त्या रात्रीचं तुमचं जेवण स्किप होऊ शकतं, इतकं तुम्ही त्या फिल्मच्या प्रेमात पडाल. शेवट आपण कारण तो जो विंचू आहे प्रेमाचा नसलेला आहे, त्यामुळे तो जो आहे आपण शेवट. अच्छा मी लिहिले पण मला बोसल्या टाइम शब्द आठवत नाही. हो जीव झाला येडा पिसा रात रात जागण, पुर दिस भर तुझ्या फिरतो माग मागण, जादू मंतरली कुणी सपनात जाग पणी, नशिबी भोग असा दावला, तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला, तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला, माग पळून पळून वाट माझी लागली, आणि तू वळून बी माझ्याकडं पायना. तर हा जो पिरतीचा विंचू आहे तो 14 फेब्रुवारी तो प्रेमाचा दिवसच आहे, त्यामुळे या दिवशी हा सिनेमा तुम्ही नक्की पाहायला या. अचूक बातमी ठाम मत पहा फक्त आय बी. We'll be right back.